नमस्कार, मी तानाजी दसरथ सोलंकर, राहणार उजरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई। खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी भाग घेतला असून मी माझ्या शेतामध्ये बाजरीची पेरणी करणार आहे। तरी मी बाजरीची पेरणीसाठी 1 किलो बियाणे घेऊन त्यात 25 मिली बॉयलला मिसळून त्याची प्रक्रिया कशी करायची ती तुम्हाला दावत आहे। पंचवीस मिनिट बाजूला मिसळून असं 15-20 मिनिट सुकू घालणार आहे सावलीत, आणि नंतर मी माझ्या शेतामध्ये त्याची पेरणी करणार आहे। बायोलामुळे माझ्या शेताची सुपीकता वाढणार आहे आणि उत्पादनात वाढ होणार आहे आणि खर्चात बचत होणार आहे। धन्यवाद। आपण एक नंबर।